नमस्कार खाद्य प्रेमीनो, आज आपण बघूया गोकुळाष्टमी साठी सात थरांची दही पोह्यांची रेसिपी। कृष्ण जन्माष्टमी साठी आपण आज दही पोहे करण्यासाठी घेतलेले आहेत आणि ते आपण एका थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत। म्हणजे जसं दह्यांडी फोडायला वेगवेगळे थर लावतात, त्याप्रमाणे आज आपण पोह्यांचे सुद्धा वेगवेगळे थर लावून आपण दही पोह्यांचा नैवेद्य करणार प्रसाद करणार आहोत। तर आता इथं मी ओलं खोबरं घेतलंय, दही घेतलंय, काकडी थोडी मोठी मोठी चिरून घेतली आहे, हे डाळं घेतलंय, डाळिंबाचे दाणे घेतलेत, कुरमुरे घेतलेत आणि पोहे घेतलेत। पोहे सगळ्यात जास्त घेतलेत, बाकी सगळं साहित्य एका वाटीच्या मापानं घेतलेलं आहे। आपण हे प्रमाण कमी जास्त केलं तरी हरकत नाही आहे। आता मी हे जे दही घेतलंय यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखर घालणार आहे, व्यवस्थित ढवळून घ्यायचंय। आणि हे डाळ जाड जाड आहे, हे मी थोडं जाड भरड असं वाटून घेणार आहे। आणि हे डाळ असं जाड भरड असं बारीक करून घेतलेलं आहे। आता मी इथं एक मोठा बाऊल घेतलाय, ह्या बाऊलमध्ये सगळ्यात खाली मी पोहे घालणार आहे। हा पोह्यांचा थर झाला की ह्यावर मी काकडीचा थर घालणार आहे। काकडीच्या थरामुळं खाली घातलेले पोहे नरम होतील आणि ते व्यवस्थित त्यामध्ये भिजले जाते। पहिला पोह्यांचा थर झालाय, आता दुसरा काकडीचा थर घाते। काकडीवर हे ओलं खोबरं घालणार आहे। खोबऱ्याचा थर झाला, यावर हे कुरमुरे घालणार आहे। हा कुरमुऱ्यांचा थर घातल्यामुळं काय होईल की खोबऱ्यामुळं आणि काकडीमुळं ते व्यवस्थित नरम होतील। आता हा कुरमुऱ्याचा थर दिला, कुरमुऱ्यावर हे डाळ घालणार आहे। आपल्याला डाळ नको असेल तर ती बाजारातली तळलेली डाळ मिळते, जे फरसाणांमध्ये वगैरे असते, ती जरी घातली तरी चालेल। हा आता डाळ्याचा थर झाला, आता मी डाळिंबाचे दाणे घालणार आहे। त्यावर हे दही घालणार आहे। आणि अशा प्रकारे आपली ही सात थरांची दह्यांडीची रेसिपी, हंडीसाठी लागणारी दही पोह्यांची रेसिपी तयार झालेली आहे। आणि हे आपण बघू शकता की हे असे एक एक थर त्यामध्ये व्यवस्थितपणे दिसत आहेत आणि इथूनही दिसत आहेत। आयत्या वेळी जर केळं घातलं तरी चालू शकेल, कारण केळं हे सोलून बराच वेळ राहिलं तर ते काळं पडेल, म्हणून मी केळं घातलं नाही आहे। तर तुम्ही केळंही घातलं तरी चालेल। बारीक गोकुळाष्टमीसाठी दही पोह्यांची रेसिपी तयार आहे आणि हे वेगवेगळे थर आपण जेव्हा खायसाठी घ्यायचं असेल तेव्हा एकेका बाजूनं घेतल्यानंतर सगळे थर असे एका बाजूनं येऊ शकतात। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या अन्नपूर्णा स्वाद 2020 ला सबस्क्राईब करा।